मी प्रवीण विठ्ठल तरडे, मुळशी पॅटर्न या चित्रपटाचा लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता पण आहे. मी स्वतः मुळशी तालुक्यातील एका छोट्याशा खेड्यातून आलो आहे. प्रत्येक तालुक्यात फायनान्शियल डेव्हलपमेंटमुळं, ग्लोबलायझेशनमुळं डेव्हलपमेंट येते आहे. शहरांमध्ये जागा नाही राहिल्यास त्यामुळं साहजिकच ती डेव्हलपमेंट ही शहराजवळच्या खेड्यांमध्ये करावी लागते. अशा वेळी जमिनींचे, शेतकऱ्याच्या जमिनींचे जे व्यवहार आहेत ते व्यवस्थितपणे हँडल जर झाले नाही तर काय होऊ शकतं 10 ते 12 वर्षांनी. ही गोष्ट म्हणजे मुळशी पॅटर्न आहे. ही गोष्ट जरी माझ्या तालुक्याच्यासाठी मी लिहिलेली असली तरी संपूर्ण देशाला लागू होते. जर त्या त्या तालुक्यातला शेतकरी जगला तर देश जगेल. ज्या दिवशी शेतकरी विस्थापित होईल त्या दिवशी काय होईल म्हणजे मुळशी पॅटर्न.